हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज जो टॉपिक बघणार आहोत तो आहे युनिट म्हणजेच काय एकक। तर ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की युनिट्स काय असतात। तर आपल्याला माहिती आहे की एकक काय असतात, की आपण कोणती पण वस्तू किंवा कोणती पण क्वांटिटी मेजर करतो तर ती मेजर आपण जी करतो आहे ज्याच्यामध्ये करतो त्याला आपण युनिट म्हणतो। कोणती पण क्वांटिटी असू दे, जर आपण लेंथ मेजर करत असू किंवा मग वेट मेजर करत असू, टाईम मेजर करतो आहे, सगळ्यासाठी सेम युनिट्स यूज केलेले नाही आहेत। प्रत्येकासाठी वेगवेगळे युनिट्स आहेत आणि ती वस्तू ती क्वांटिटी त्याच्यामध्येच मेजर केली जाते। तर आपण त्या आता युनिट म्हणजेच एकक हे जे चॅप्टर आहे, हा जो टॉपिक आहे, तो नीट बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, ठीक आहे। तर आपल्याला माहिती आहे की युनिट्स सगळ्यांसाठी वेगवेगळे। जर मी आता म्हणते, जर मी म्हणते की लांबी मी मोजते सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये, पण मग मी तेच युनिट टाईमसाठी यूज करणार आहे का? नाही। मग टाईमसाठी दुसरे युनिट आहेत, कोणते? सेकंड, मिनिट्स, आर्स, बरोबर आहे। किंवा मग मी जर वजन मोजायचं म्हणते तर वजनसाठी वेगळे युनिट्स आहेत, कोणते? वजनांसाठी ग्रॅम, किलोग्रॅम, बरोबर। तर त्याप्रकारे युनिट्स प्रत्येक क्वांटिटीसाठी वेगवेगळे आहेत। तर युनिट्सचे दोन प्रकार पडतात, तर त्याप्रकारे आपले युनिट्सचे दोन टाईप आहेत, की युनिट्स जे असतात ते आपल्या दोन प्रकारचे असतात। वन फंडामेंटल युनिट आणि सेकंड डिराइव्ह युनिट्स, ठीक आहे। तर हे दोन प्रकार आहेत युनिट्सचे, पण नक्की काय फंडामेंटल काय आणि डिराइव्ह काय? तर फंडामेंटल म्हणजे काय? मूलभूत एकक। आणि डिराइव्ह म्हणजे काय? साधित एकक। म्हणजेच काय की समजा मला लेंथ मोजायची, समजा मला एखाद्या स्केलची लेंथ मोजायची किंवा एका बँडची लेंथ मोजायची आहे, तर लेंथ मोजायला मला काय युनिट पाहिजे? एकच लागेल, सेंटीमीटर, मीटर, बरोबर। ते मोजण्यासाठी मला दुसऱ्या कोणत्या युनिटवर डिपेंड राहायची गरज आहे का? नाही। म्हणजेच काय? मग ते झाले माझे फंडामेंटल युनिट्स, सेंटीमीटर, मीटर, किंवा तुमचा टाईम असेल सेकंड, हे काय तुमचे मूलभूत एकक, फंडामेंटल युनिट। म्हणजे जे युनिट्स किंवा ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी मला दुसऱ्या युनिट्सवर किंवा दुसऱ्या एककांवर डिपेंड राहायची गरज नाही आहे ते। मग डिराइव्ह युनिट्स काय? की दोन किंवा जास्त फंडामेंटल युनिट यूज करून जे बनवतो ते, बरोबर। समजा मला एरिया काढायचा आहे, कशाचा? आयताचा। समजा मला एरिया काढायचा आहे आयताचा, तर आयताचा एरियाचा फॉर्म्युला काय? लांबी गुणिले रुंदी, बरोबर। म्हणजेच माझा जो एरिया आहे तो कशावर डिपेंड आहे? लांबीवर आणि रुंदीवर। म्हणजे दोन क्वांटिटीजवर डिपेंड आहेत, त्यांच्या युनिट्सनुसार मग माझा एरियाचं युनिट डिसाईड होईल, बरोबर आहे। एका कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड आहे का? ते नाही। म्हणून तो काय झाला? डिराईव्ह केला आहे मी दोन फंडामेंटल युनिट्सपासून, दोन फंडामेंटल युनिट्सपासून मला एरिया भेटला आहे, म्हणून तो काय झाला? डिराईव्ह युनिट्स। कळले? अशा प्रकारे युनिट्सचे दोन प्रकार आहेत। आता आपण पुढे बघणार आहोत की सिस्टम्स कोणकोणते आहेत, आपल्या युनिट्समध्ये सिस्टम कोणकोणते आहेत ते, ठीक आहे। तर मला सांगा आधी, सिस्टम्स काय असतात? की समजा कोणती पण गोष्ट चालवण्यासाठी किंवा कोणती पण गोष्ट नीट चांगल्या प्रकारे चालू राहण्यासाठी जी बनवली गेली आहे ती, तर आपल्या युनिट्समध्ये तीन सिस्टम आहेत, MKS, CGS आणि FPS। तर MKS म्हणजे काय? मीटर, किलोग्रॅम अँड सेकंड, ठीक आहे। CGS काय असेल मग? सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड। FPS फूट, पाऊंड, सेकंड। या काय आहेत आपल्या सिस्टम्स, की ज्या आपण युनिट्समध्ये यूज करतो युनिट्स मेजर करण्यासाठी, क्वांटिटीज मेजर करण्यासाठी। आणि जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सिस्टम इंटरनॅशनल, जी वर्ल्ड वाईड एकच युनिट आपल्याला जो यूज करायचा असेल तिथे आपण यूज करतो SI युनिट्स, म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल युनिट, ठीक आहे। आत्ता आपण बघणार आहोत क्वांटिटीजचे प्रकार, क्वांटिटीज कोणकोणत्या प्रकारच्या असतात। तर क्वांटिटीज म्हणजेच काय? की ज्या गोष्टी आपण मेजर करतो किंवा ज्या आपण मेजर करू शकतो। मग क्वांटिटीज कोणकोणत्या येतील? सगळ्या गोष्टी ज्या आपण मेजर करतो। काय काय मेजर करतो आपण? टाईम किंवा वेट किंवा मग कोणत्या पण वस्तूचा मास, ॲक्सिलरेशन, फोर्स,
तर क्वांटिटीजचे प्रकार दोन, कोणते? स्केलर आणि वेक्टर. ठीक आहे, स्केलर म्हणजे काय? अदिश राशी. वेक्टर म्हणजे काय? सदिश राशी. मग अदिश राशी आणि सदिश राशी काय? की स्केलर म्हणजे काय, की ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी मला डायरेक्शनची गरज लागत नाही, मला त्याच्या त्या क्वांटिटीजचं जे मेजरमेंट आहे ते डायरेक्शननुसार चेंज होणार नाही. मग अशा कोणत्या क्वांटिटीज आहेत की ज्या मेजर करण्यासाठी मला डायरेक्शन्स लागत नाही? लांबी असू, लेंथ असू दे, टाईम वेट असू दे, ह्या गोष्टी मेजर करायला मला डायरेक्शन लागत नाही. जर मी आता डायरेक्शन चेंज केलं तर त्यांची व्हॅल्यू चेंज होणार नाही, म्हणजेच त्या काय झाल्या? स्केलर क्वांटिटी. की अशा क्वांटिटीज ज्या मेजर करताना किंवा अशा राशी ज्या मेजर करताना मोजताना मला दिशेची गरज लागत नाही, त्या आहेत माझ्या स्केलर क्वांटिटी. जसं की लांबी, वजन, वस्तुमान. बरोबर आहे. मग वेक्टर कोणत्या? की अशा क्वांटिटीज ज्यांना मोजण्यासाठी मला दिशेची गरज लागते, डायरेक्शनची गरज असते. मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघं लागत असतील तर त्याला मी म्हणेल वेक्टर क्वांटिटी. मग वेक्टर क्वांटिटी कोणत्या आहेत? जसं की फोर्स. आता फोर्सची जी व्हॅल्यू आहे ती दिशेनुसार चेंज होतात. जर मी पुढच्या डायरेक्शनला मला फोर्स द्यायचा आहे पण मी मला मूवमेंट पुढच्या डायरेक्शनला पाहिजे आणि जर मी फोर्स मागच्या डायरेक्शनला दिली तर चालेल का? नाही. मग मला जी व्हॅल्यू भेटणार आहे ती मला उपयोगाची नाही आहे. मग मी काय करेल? ज्या डायरेक्शनला मला त्या वस्तूला मूवमेंट द्यायचं आहे त्याच डायरेक्शनला त्याचा फोर्स देईल. म्हणजे दिशेनुसार त्या फोर्सची व्हॅल्यू चेंज होते. म्हणून फोर्स काय झाला? आपला वेक्टर क्वांटिटी. तसंच ॲक्सिलरेशन ही पण काय झाली? आपली वेक्टर क्वांटिटी. ज्या क्वांटिटीजना दिशेची गरज असते त्यांना आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, आपल्याला युनिट्समध्ये काय क्वेश्चन्स विचारले जातात की आपल्याला कोणत्या पण क्वांटिटीजचं किंवा आपण जे मेजर केले त्याचे युनिट्स कन्वर्ट करायचे असतात, मीटरचं सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरचं किंवा मिलीमीटरमध्ये. तर तुम्हाला जो चार्ट भेटतो त्यात तुम्हाला प्रत्येक क्वांटिटीजचं युनिट्स माहिती पाहिजे, त्यांचं कन्वर्जन माहिती पाहिजे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ते तुम्हाला बुक्समध्ये भेटेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील या व्हिडिओमध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, लाईक करायला सांगा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सजेस्ट करा, मी नक्की तुम्हाला त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून देईल. स्टे सेफ, स्टे ॲट होम. थँक्यू.